नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, महिंद्र समिट अग्री सायन्स लिमिटेड. आज आपण श्री वाल्मिक भिका शिंदे, गाव पाथर्डे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास 1200 झाडांचा क्लस्टर ॲपल म्हणजे आपण सीताफळ म्हणू शकतो. आत्ता आपण NMK गोल्ड या सीताफळच्या प्लॉटमध्ये प्लॉट विजिट प्रसंगी जर आपण आमच्या बागेची जास्त परिस्थिती बघितली तर आपण सुरुवातीपासून म्हणजे 15 जून 16 जूनच्या हिशोबाने आपण या प्लॉटची छाटणी केल्यानंतर व महिंद्र समिटकडनं स्लरींच्या मार्फत आणि फवारणींच्या मार्फत सेटिंग स्टेजमध्ये जर आपण या पहिल्या 1200 जर तयारी करत असताना जर बघितली सेटिंग तर ही आपल्याला काही झाडांना 30, 40, 50, 60, 70, 85 पर्यंत सेटिंग आपल्याला मिळालेली आहे. हा एक नंबर एकचा पॉईंट. आपण ज्यावेळेस पूर्ण सेटिंग करतो, कारण की सीताफळमध्ये सर्वात रिस्की स्टेज आहे सेटिंग, ज्यावेळेस पाऊस पडतो जून आणि जुलै महिन्यामध्ये आणि आपलं फुल निघालेलं असतं आणि सूर्यकिरणांचा अभाव असतो, त्यावेळेस आपल्याला सीताफळ या पिकामध्ये सेटिंग ही कमी मिळते. चालू वर्षी जर आपण अंदाज जर घेतला सीताफळ या पिकाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला त्यामुळे झाडांमधला जो ताण निर्माण झालेला होता आपण ज्याला आपण स्ट्रेस कंडिशन म्हणतो, ती पाऊस पडल्यामुळे डिस्टर्ब झाली, त्या ठिकाणी फुल निघालं आणि छाटणी न झाल्यामुळे लोकांना बागा धरताना आले. नंतर लोकांचं फुल निघाल्यानंतर लोकांनी परत छाटणी घेतली व नंतर त्याला आपण परत ट्रीटमेंट चालू केलेली होती. तर श्री वाल्मिक बाबांचा जो प्लॉट आहे आपण 15 जून 2023 हिशोबाने छाटणी घेतल्यानंतर आपल्याला आज ही सेटिंगची परिस्थिती खूप छान प्रकारे मिळालेली आहे. हा झाला नंबर एकचा पॉईंट. नंबर दोन, आत्ता जर आपण फळाची जर स्टेज बघितली तर आपण 3 स्टेजेसमध्ये ची विभागणी करतो. लिंबू स्टेज, पेरू स्टेज आणि आंबा स्टेज म्हणतो किंवा काही लोक ॲपल स्टेज म्हणतात डाळिंबामध्ये. तर आत्ता आपण पेरू या स्टेजमध्ये सीताफळची प्लॉटची बघणी करू शकतो. येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा प्लॉट निघणार आहे. तर मी सीताफळ बांधवांना काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहे, ज्यावेळेस लोकांची सेटिंग झालेली आहे तर कोणकोणते चॅलेंजेस यानंतर येतात. बरेचशा ठिकाणी आपण बघतो की सीताफळाच्या फळाला काळे डाग आलेले असतात. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा जनरली आपल्या सीताफळाच्या मुळीला ज्यावेळेस ती शेती होऊन जाते किंवा शीण होऊन जाते, कारण की त्यामध्ये रुपरॉट नावाचा जो डिसीज असतो त्यामुळे आपली मुळीची चालना होत नाही. तर अशा वेळेस आपण सिंबा क्युरिन निमाटो क्रश हा एकरच्या हिशोबाने 4-4 किलोचा वापर केल्यास आपल्याला मर मुळकूच, खोडकूच, रुटरॉट, स्क्लेरोशिया, पिथियम आणि रायझोक्टोनिया या 6 ते 7 प्रकारच्या डिसीजेसचा अटकाव आपल्याला सिंबा क्युरिन निमॅटो क्रश या 2-3 प्रोडक्टमधून भेटतो. कारण या मुळीसाठी आपण वॅम्प्रोचा वापर करावा आणि सेटिंगसाठी आपण जिंगो महिंद्र F1चा वापर करावा. नंतर नंबर दोन, ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आत्ता सध्या एक जरी झाड काँग्रेसचं जर असेल तर काँग्रेस हा मिलीबगचा होस्ट आहे. तर आपल्याला काँग्रेसचं निर्मूलन हे 100% करणं आहे. तणनाशक न मारता काही ठिकाणी लेबर नसल्यामुळे लोक तणनाशकांचा वापर करतात, पण त्या तणनाशकामुळे आपल्या मुळीला सूत्रकृमीच्या मोठ्या गाठी होतात. त्याचं रूपांतरण आपल्याला मर, मॉर्टॅलिटी, पिकाला शॉक बसणे, झाडं पिवळे बसणे, त्याला आपण म्हणू शकतो फायटोफितुरा गमोसिस म्हणा किंवा फायटोफितुरा प्लाझ्मिओरा नावाचे डिसीजेस आपल्या मुळीमध्ये तयार होत असतात. तर अशा वेळेस आपण 100% काँग्रेसचं निर्मूलन मॅन्युअली म्हणा किंवा मध्ये सेटिंग झाल्यानंतर आपण टिलरिंग करून घ्यावा किंवा रोटर मारून घ्यावा. आपल्याला 100% तणांचं नियंत्रण किंवा निर्मूलन करणे ही प्रायोरिटी. जर सध्या आपल्या प्लॉटमध्ये काही फळांना मिलीबगचं जर प्रमाण दिसत असेल तर अशा वेळेस आपण रासायनिकमधून डेंटासूसारखे, स्लेअरप्रोसारखे किंवा त्यामध्ये जैविकमधून जर आपण जर म्हटलं तर बिवेरिया बासियाना, मेटारिझम ॲनोसोप्ली व सर्वात बेस्ट जी बुरशी आहे मिलीबगसाठी वटिसिलियम लिलासिनस म्हणून जी येते, वटिसिलियम लेकेनी या बुरशीचा वापर आपण सीताफळ या पिकासाठी करायला हवा. आज आपण या प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर येत्या 1.5 महिन्यामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आहे. जवळपास 1200 झाडांमधून पहिल्या 12 आपल्याला 16 ते 20 टनाचा माल निघण्याचा अंदाज आहे. आत्ता रेटची पोझिशन मार्केटच्या हिशोबाने बरी आहे आणि सीताफळपासून जे बाय प्रोडक्ट बनतात खास करून पुणे मुंबईमध्ये आजकाल सीताफळ रबडी ही खूप फेमस झालेली आहे. त्याच्यामुळे सीताफळ जे पीक आहे हे ऑन डिमांड प्रोडक्ट आहे किंवा ऑन डिमांड फ्रूट आहे आपण असं म्हणू शकतो. सीताफळमधलं सर्वात मोठं जर चॅलेंज असेल तर ते आहे फक्त सेटिंग, कारण की हे बहुवार्षिक पीक आहे आणि आपण वर्षातून एकदा याचा बहार पकडू शकतो. मृगबहारामध्ये जर आपली सेटिंग वाया गेली तर आपलं वर्ष वाया गेलं. तर कोरडवाऊ लोकांसाठी म्हणा किंवा रेनफेड सिच्युएशनमध्ये जे शेतकरी महाराष्ट्रामध्ये शेती करत असतात ज्यांना पाणी कमी आहे तर त्यांनी सीताफळ या पिकाचा वापर किंवा अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला त्या पिकातून म्हणा किंवा त्या शेतीमधून ॲव्हरेजली 2.5 लाख ते 3 लाख रुपये जरी पैसे मिळाले तरी आपल्या ते वर्षाचं त्या शेतीचे उत्पन्न मिळालं असे आपण म्हणू शकतो. तर मी बाबांना विचारेल की आपण महिंद्र सिमेंटचे जे स्लरी वापरले, औषधं वापरले, त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा जाणवला? चांगला मिळाला. नेमका काय बदल वाटला तुम्हाला? बदल वाटलं, झाडांची परिस्थिती सुधारली, फळधरणं झाली आणि झाड पोषक बनलं. तुम्हाला काय वाटतं का बाबा, बागेत आल्यावरती प्रसन्नता जाणवते का, चैतन्य? हो हो,
आपण महेंद्र समिटकडनं ज्या औषधांचा या बागेसाठी वापर केलेला आहे सुरुवातीपासून त्यांनी पूर्ण लक्ष ठेवून व त्यांचे नातू किंवा त्यांच्या ज्या मुलांच्या मार्फत त्यांनी जे कामं राबवून घेतलेले आहेत, कारण की श्री वाल्मिक बाबा या पंचक्रोशीतले म्हणजे खास करून निमगाव, जेऊर, पाथड, साकुरी, मळगाव या पंचक्रोशीतलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, सुरुवातीपासून त्यांनी मेहनतीने एक मोठा साम्राज्य म्हणा किंवा एक मोठं वलय या परिसरात तयार केलेलं आहे व वाल्मिक बाबांची जी ओळख आहे आपल्या या मालेगाव तालुक्यातला हा जो भाग आहे आपला या पंचकृषीमध्ये त्यांचं नाव असल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडनं एक आदर्श शेती करण्याचा जो एक गायडन्स म्हणा जी दिशा मिळते, तर इतर शेतकरी बांधवांनी आपल्या परिसरातील लोकांना श्री वाल्मिक बाबांना फॉलो करावं असे मी सूचित करेन.